दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेमध्ये निसर्ग वादळ पनवेल शहरामधून पुणे जाईल. जे वेधशाळेनं सांगितलेलं आहे त्या अंदाजानुसार 100 ते 120 किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वारे वाहणार आहे. पनवेल शहर हे केंद्रबिंदू किंवा केंद्रस्थानी असल्यामुळं प्रथमतः फार जोरात वारे वाहतील, ते कमी होतील आणि पुन्हा एकदा फार जोरात वारे वाहतील. आणि या वाऱ्याच्या गतीमुळे शहरामध्ये जे पत्र्याची घरं आहेत किंवा झोपड्या आहेत या ठिकाणी पत्रे उडण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय झाडं मोडून पडणे, विद्युत खांब कोसळणे अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ शकतात. सर्व पनवेलकरांना माझं आग्रहाचं आवाहन आहे की आपण घरामध्ये रहा, बाहेर रस्त्यावर थांबू नका, बाहेर पडू नका आणि सुरक्षित स्थळी आपण राहणं अत्यावश्यक आहे. या परिस्थितीमध्ये कुठलीही तातडीची परिस्थिती असल्याखेरीज आपण बाहेर राहणं हे आपल्या जीवितला धोकादायक ठरू शकतं आणि म्हणून कुणीही बाहेर पडू नये. हातगाडी व्यावसायिक यांनी कुठेही बाहेर राहू नये. दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवावी आणि पूर्णपणे ह्या वादळाच्या वेळी सर्वांनी सुरक्षित राहावं. या वादळाला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका कार्यालय आणि सब डिव्हिजन ऑफिसर प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मदत केंद्र आणि तिथेच आपत्कालीन व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत. कोणालाही काही अडचण असेल, अडचणीत कुणी असेल, धोक्यात कुणी असेल तर त्यांनी महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाच्या मदत केंद्रावर फोन करावा. त्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिकेचा जो टोल फ्री क्रमांक आहे तो आहे 1800-22-7701. पुन्हा एकदा मी नंबर सांगतो, 1800-22-7701. महानगरपालिकेचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9769-012-012. SDO कार्यालयामध्ये सुद्धा त्यांचा एक मदत कार्य क्रमांक ठेवलेला आहे 0222745-2399. तर अशा प्रकारे ह्या क्रमांकावर आपण संपर्क साधावा. सर्वांनी आपल्या सुरक्षेसाठी आपल्या घरामध्ये थांबावं, सुरक्षित ठिकाणी थांबावं. ज्यांची पत्र्याची घरं आहे, जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांच्या घरामध्ये वारं घुसलं तर पत्रे उडून जाण्याची किंवा काही धोका होण्याची शक्यता आहे, त्यांनी तात्काळ सुरक्षित स्थळी आपण 12:30 ते 3:30-4 वाजेपर्यंत बाहेरच थांबावं. 4 वाजेनंतर ते पुन्हा आपल्या घरामध्ये जाऊ शकतील. हातगाडी व्यावसायिक किंवा कोणी बाहेर असतील त्यांनी ताबडतोब आपले व्यवसाय बंद करावे आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी सर्व सूचनांचं पालन करावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.